नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो महत्त्वाचा विषय आहे पी जी ॲडमिशन रिमाइंडर नोटीस. विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहितीच आहे की साधारणपणे ऑक्टोबर 2021 महाविद्यालयाने पी जी दुसऱ्या वर्षामध्ये शिकत असणाऱ्या पोस्ट ग्रॅज्युएट सेकंड पार्टमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन रिमाइंडर नोटीस काढलेली आहे. आणि ही जी नोटीस आहे ती एम ए एम कॉम एम एस सीमध्ये शिकत असलेल्या विशेषतः एम कॉम पार्ट टू एम ए पार्ट टू एम एस सी पार्ट टू या वर्गामध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची नोटीस आहे. आणि महाविद्यालयाच्या असं निदर्शनास आलेलं आहे की साधारणपणे ऑक्टोबर संपून नोव्हेंबर अर्धा कंप्लीट झालेला आहे, तरीसुद्धा महाविद्यालयातील पी जी पार्ट टूमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी अजूनही त्यांचं ॲडमिशन घेतलेलं नाही. महाविद्यालयाच्या पी जीचं पार्ट टूचं दुसरं वर्ष सुरू झालेलं आहे, लेक्चर सुरू झालेले आहेत, तरीसुद्धा महाविद्यालयातील पी जी पार्ट टूमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी, मग ते बी एम कॉमच्या असतील, एम एच्या असतील, एम एस सीच्या असतील किंवा एम ओकच्या असतील, अशा विद्यार्थ्यांनीही अजूनही पार्ट टूमध्ये ॲडमिशन कन्फर्म केलेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांसाठीची ही नोटीस आहे. अशा विद्यार्थ्यांसाठीचा हा व्हिडिओ आहे. माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जर आपण या चॅनलमध्ये नवीन असाल आणि जर आपण अजूनही माझं सबस्क्राईब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे की माझं तुम्ही जे काही चॅनल आहे यूट्यूब चॅनल ते अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. या चॅनलच्या माध्यमातून मी बऱ्याच गोष्टींवरती व्हिडिओ शेअर करत असतो, जसे की तुमचं करिअर असेल, तुमचं जॉब्स असतील, जसे की तुमचं रिसर्च असेल, तुमच्या अकॅडमिक क्लास लेक्चर्स असतील, अशा प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज मी या चॅनलच्या माध्यमातून शेअर करत असतो. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही माझं हे अकॅडमिक यूट्यूब चॅनल, जे माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्याचं नाव आहे अकॅडमिक इनसाइट्स, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच दिलेला जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी जी पार्ट टूमध्ये ज्यांनी अजूनही ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने साधारणपणे 2 दिवसापूर्वी एक महत्त्वाची नोटीस इश्यू केलेली आहे, पब्लिश केलेली आहे. आणि या नोटीसच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना विनंती केलेली आहे की त्यांनी त्यांचं ॲडमिशन लवकरात लवकर कन्फर्म करावं आणि होणाऱ्या शैक्षणिक नुकसान टाळावं. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमचं कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. तर बघूयात आपण काय आहे ती नोटीस आणि त्याप्रमाणे आपण पुढे जाऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही आहे ती नोटीस आणि या नोटीसच्या माध्यमातून महाविद्यालयाने खरं तर जे विद्यार्थी एम ए एम कॉम एम एस सी एम ओच्या पार्ट टूमध्ये शिकत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक बोनसच दिलेला आहे, असं म्हणायला हरकत नाही. या नोटीसमध्ये महाविद्यालयाने क्लिअर सांगितलेलं आहे की जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 पदव्युत्तरच्या म्हणजेच पी जीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत परंतु त्यांनी अजूनही प्रवेश घेतलेला नाही. विद्यार्थी मित्रांनो, असे बरेच विद्यार्थी आहेत ज्यांनी अजूनही आपलं ॲडमिशन कन्फर्म केलेलं नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी का कन्फर्म केलेलं नसेल, त्यांच्या बऱ्याचशा अडचणी असतील, शैक्षणिक अडचण असेल, आर्थिक अडचण असेल, तर अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयास भेटून माननीय प्राचार्यांना विनंती करून अशा प्रकारची मुदतवाढ मागितली होती. त्या अनुषंगाने महाविद्यालयाने अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी अजूनही पी जी पार्ट टूमध्ये एम ए एम कॉम एम एस सी किंवा एम ओकमध्ये ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने सर्व गोष्टींचा विचार करून 27/11/2021 मुदतवाढ दिलेली आहे. आणि ही जी मुदतवाढ आहे ती 27 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत लागू असेल. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की आपण आपला प्रवेश एम कॉम पार्ट टू एम ए पार्ट टू एम एस सी पार्ट टू एम ओ पार्ट टूमधला आपला प्रवेश साधारणपणे या तारखेपर्यंत किंवा या तारखेच्या आत कन्फर्म करावा आणि आपल्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीपासून दूर राहावं. जर आपण ॲडमिशन घेतले नाही तर होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा आपण स्वतः जबाबदार असाल आणि 17 तारखेनंतर आपण कोणत्याही प्रकारचा प्रवेश महाविद्यालयात घेऊ शकणार नाहीत. तर सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे, त्यांनी कुणीही अजूनही एम कॉम पार्ट टू एम ए पार्ट टू एम एस सी पार्ट टू एम ओ पार्ट टूमध्ये ॲडमिशन घेतलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ आपला प्रवेश निश्चित करावा आणि होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीपासून दूर राहावं किंवा होणारे शैक्षणिक नुकसान टाळावं
असे मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो. विद्यार्थी बंधूंनो, या अशा प्रकारच्या व्हिडिओजमधून मी आपणास वेगवेगळ्या गोष्टी आपणापर्यंत पोहोचवत असतो. मला माहिती आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझा हा व्हिडिओ लाईक आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचंही कुठल्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचा फीडबॅक हा खूप महत्त्वाचा असतो. तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक लिहा आणि मला पाठवा. तोपर्यंत धन्यवाद. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखी काहीतरी नवीन विषय घेऊन आपण समोर येऊयात. तोपर्यंत तुम्हासाठी धन्यवाद आणि ॲडमिशन प्रोसेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूयात नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.